जाता जाता एक विनंती आहे दादा आपल्याला, हात जोडून पाया पुढून विनंती आहे आपल्याला. पहिली गोष्ट आहे साधूचा संग करा, दुसरी गोष्ट आहे साधूच्या संगतीमध्ये जाऊन अत्यंत पवित्र कळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. मुलीला जन्माला येऊ द्या, ती मुलगी आईला उपदेश करते, आई ग मी असं कोणतं पाप केलं तुम्हाला जन्माला यायच्या आधीच मारते. ती मुलगी सांगते, आई सांग ना ग आई मला कोण वाचवणार, हे आई तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार, अग दुनियेचा रंग मला कोण दावणार, आई अग सोनुलीला तुझ्या या जन्म कोण देणार. हे आई माझी काळजी करू नको बरं का ग तू, ओ ही नवी मोठी शिकून शिकून आग मारीन भरारी पाखरी होऊन. अजून काय करील बरं का गाई, अग राखी पौर्णिमेचा येईल ग सन माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, अग कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, हे आई अग सोनुलीला तुझ्या या जन्म कोण देणार. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. आता लग्नाच्या वयात आली ना दादा, फक्त एक विनंती आहे, तिच्या लग्नाचे पैसे घेऊ नका बरं का दादा. आज थोडंसं विचित्र घडायला लागलं, आज लोक मुलीचा विक्रय करायला लागले दादा बरं का. तुम्ही 2 लाख घेतले, 1.5 लाख घेतले ना दादा, अरे आयुष्यभर नाही पुरणार तुम्हाला त्या मुलीचे पैसे. पण जी सासरी नांदायला जाणार आहे ना रे, तिला आयुष्यभर तो ऐकावा लागेल तो शब्द. कधी सासू बोलेल, कधी नवरा बोलेल, कधी बाह्या बोलेल. 1.5 लाख रुपये घेतले बापानं मुलीचे लग्नाचे, 1.5 नवरदेव हळदीला आला, मुलगी काही बोलली नाही, टाळी लागली, मुलगी काही बोलली नाही, अरे जेवण झाले सगळ्या पाहुण्याची, मुलगी काही बोलली नाही. पण जाता जाता सांगितलं, सांगितलं काय बाबा, आता तुम्ही माझ्या घराला यायचं नाही बरं का बाबा, कारण मला विकलं ना तुम्ही, मला आता कळालं बरं का बाबा, तुम्ही माझ्या लग्नाचे पैसे घेतले, पैसे घेतलेत ना बाबा तुम्ही. माझ्या सासरी कधी यायचं नाही, मला माहिती नाही माझ्या सासरी कसं आहे काय, मी शिळी भाकरी खाईल ना बाबा, पण तुम्ही माझ्या घराला कधी यायचं नाही, तिचा विक्रय करू नका. तुकाराम महाराज म्हणतात महापाप सांगितलं, महापाप सांगितलं. पण ऐका ना गाडी, ऐका, एका आईच्या निमित्ताने आपण आलोत, दुसरं पुण्यस्मरण आहे. दुसरं काय, लेकरं भाग्यवान असतील ना दादा हे 4, पण खऱ्या अर्थानं त्या लेकरांना विचारा गाड्या, निस्वार्थ प्रेम करणारी आई 2 वर्ष गेली या विश्वाला सोडून गेली. आज फक्त आम्ही आईसाहेबाला फोटोतच पाहतो, फोटोकडे पाहिलं ना आम्हाला सगळं आठवलं. आई तुझ्या मूर्तीवाने या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार करणार. आई तुझ्या मूर्तीवाने या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार करणार. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृतावणी आई तुझ्या या प्रेमाची कधी आठवण झाली नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार करणार. हाडाचे तू काड करुणी केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या या कष्टाला कधी सीमा झाली नाही, आई तुझ्या या कष्टाची कधी आठवण झाली नाही ग आई, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार. आईचं प्रेम काही आगळं वेगळं असतं दादा. जशी ही 4 भावंड 2 वर्ष झालीत नाही गेली ना, हा महाराज आहे ना, हा महाराज सुद्धा आज 20-22 दिवस झालेत भिकारी झाला दादा. 20-22 दिवस झालेत माझ्या आईला स्वर्गवासी झालेत. 2 वाजता जाईल आज, 2 किंवा 3 वाजता, कधी 2 वाजतात, कधी 3 वाजतात, कधी 4 वाजायचे. पण घरी जर घरी गेली ना गाडी, गाडी गाडी जर घराला गेली ना, उमऱ्याजवळ जर गाडी गेली ना, तिला कुणो कसा आवाज यायचा कळत नव्हतं मला, तिला आवाज कसा यायचा कळत नव्हतं. पण घरी गेल्याबरोबर विचारायची, किती वाजले रे महाराज, किती वाजले,
आज ती विचारणारी नाही राहिली कडे, आज ती विचारणारी नाही राहिली. नुसती महाराजाचीच आई प्रेम करते असं नाही बरं दादा, प्रत्येकाची आई तेवढीच प्रेम करते, प्रत्येकाची आई तेवढीच प्रेम करते. तुम्ही घरी जा, चिंतन करा, कीर्तनहून गेल्यावर घरी हो, घरी गेल्यावर तुमच्या आईनं, तुमच्या आईनं तुम्हाला हाक मारली का समजायचं आई जागीची. आई तर प्रत्येकाची जागी असते दादा, आई तर प्रत्येकाची जागी असते. बंद करा, आई प्रत्येकाची जागा जागी असते. पण आज थोडं कलियुगाचं वारं बदललं बरं का, कलियुगाचं वारं बदललं. गरीब कुटुंबातली आई होती, गरीब गरीब कुटुंबातली आई होती. एकुलते एक मुलगा होता, भरपूर शिकवलं त्या मुलाला, भरपूर शिकवलं त्या मुलाला. नोकरीला लागला मुलगा, 50,000 रुपये कमवायला लागला मुलगा. सुंदर अशी नवरी पाहिली त्या आईनं, लग्न केलं त्याचंवालं. एकच वर्ष झालं लग्नाला, आणि तिला थोडी गमेंड होती त्या सुनाला. म्हणजे त्याच्या बाईकोला, त्या घरातली कोण होती ती? सून होती. सून नवरा ड्युटीला होता ना. ऐका ग मावशी, ऐका ग माझ्या सुनानं, मी तुमच्या भावासारखा आहे, तुमच्या मिलेकरासारखा आहे. ऐका, जाता जाता एक विनंती, आल्यात आपण आई साहेबाच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. तिने नवऱ्याला घरी आल्याबरोबर ड्युटीवरून उपदेश केला, खबरदार, एक तर या घरामध्ये तुमची आईच राहील, नाही तर तुमची मला सांगा नका तो कोणाचा आहे खरी सांगा ना. तो फार फार चिंतित असतो, त्यांना आईचा ऐकावा का बाईचा ऐकावा. त्याने तिने सांगितलं खबरदार, पण तो शिकलेला होता घडी, बायकोचंच ऐकलं त्याने. आईला सांगितलं, आई चला आपल्याला तीर्थयात्रेला जायचं. एसीच्या गाडीमध्ये बसवलं, गाडीला सेल मारला आणि गाडी रद्द आश्रमाच्या पायरीला लावली. रद्द आश्रमाच्या पायरीला गाडी लावल्याबरोबर रद्द आश्रमात प्रवेश झाला आणि मुलगा सांगायला लागला, आई अगं इथं गरम गरम भाजी, गरम गरम पोळी मिळते बरं का गाई. आईनं सांगितलं, राजा मी काही एवढी वेळी का रे, अरे तुला एवढं मोठं केलं ना मी, पण माझ्या राजा मी तर सुखानं राहील, फक्त तू आनंदाने राह रे माझ्या राजा, कुठेही असेल तिथं. याला आईचं अंतकरण म्हणतात बरं दादा. बाळासाहेबाने परत गाडीला सेल मारला, घरी आला. 6 महिन्याचा काळ गेला आणि त्या रद्दाश्रमातून फोन आला, बाळासाहेब तुमची आई अत्यंत आजारी हो, बाळासाहेब पण तुमच्या आईची एक इच्छा आहे, तुम्ही यावं आणि आईला भेटून जावं. बाळासाहेबाने परत गाडीला सेल मारला, रद्दाश्रमाच्या पायरीला गाडी लावली. आबा आई शेवटच्या घटका मोजत होती त्याची वेळी. लेकराला पाहिल्याबरोबर हसायला लागली ती, हसायला लागली ती. बाळासाहेब फार वेळेवरती आला रे माझ्या राजा, माझ्या सोन्या, आता मी मरणारे बरं का राजा, पण जाता जाता एक विनंती तुला राजा, मी मरणारे बरं का बाळासाहेब. ए राजा, 50,000 पेमेंट आहे तुला, भरपूर पगार आहे, फक्त एक काम कर, माझ्या नावाने या रद्द आश्रम सगळे पंखे फिट करून दे. मुलाला सांगितलं, आई तू मरणार आहे ना, पण कोणा करतो हे पंखे, कोणा करतो हे आवा. आई सांगते, राजा तेच सांगायचे तुला, कारण इथं फार गरमी होती, फार डास चावतात रे बाळासाहेब. अगं हो ना आई, पण तू मरणार आहे ना का आई, हे पंखे ही आवा कोणा करता. बाळासाहेब इथं फार गरमी होते, इथं फार डास चावतात, मी सहन केले, विनंती याच्याकरता करते, पंखे याच्याकरता फिट करण्याकरता सांगते. बाळासाहेब मी हे सगळं सहन केलं, पण उद्या एक दिवस तुझे मुलं तुला ज्या दिवशी या रद्दाश्रमात आणून ठेवतील ना बाळासाहेब, त्या दिवशी मात्र या रद्दाश्रमातली गरमी तुला सहन होणार नाही. अरे तू लहान होता लहान, तू लहान होता लहान, तुला गरमी होत होती ना, गरमी होत होती ना, तर मी तू मी माझ्या पदरानं छाया घातली रे बाळासाहेब तुला. याला आईचं प्रेम म्हणतात, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराची हित जाणे माऊलीची किंबवना, हे माऊलीची चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. ही 4 भावंड आणि 1 कन्या, 2 वर्ष झालेत गड्या, 2 वर्ष आईसाहेबांना जाऊन, पण आईसाहेबांच्या निमित्ताने आम्हाला तरी उपदेश घडावा, आम्हाला आई कळावी आहे तोपर्यंत, बाप कळावा, भाऊ सगळे सगळा परिवार. काय प्रेम करती ती आई, एका कविकारण असं वर्णन केलं. आई वडील माझे थोर काय सांगते उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा दार. आई माझे मायेचा सागर, तिने Oh.
आणि म्हणून आहे का आई साहेबाच्या निमित्ताने आलो. जेवढी आई प्रेम करते तेवढा बापही प्रेम करतो बरं दादा. म्हणून माझी विनंती आलेल्या माय बापांना मस्त साधूचा संग करा गळ्यामध्ये. अरे जीवन फार परमार्थिक जीवन करणं हे बघा आई साहेब तुम्हाला सुद्धा उपदेश बरं का. भजन तुम्हालाही करता येतं. अरे आमच्या मीराबाईला आठवा जरा काय आमच्या वेड्या झालेले. आम्ही संसार करता वेडं झालो ठीक आहे ना, कधीतरी देवा करताही वेडं होऊन पहा. आमच्या मीराबाई देवा करता वेडे झालेले ते. अरे मै तो दिवानी बनी श्याम पिया की बनी रे मै तो आणि म्हणून ऐका साधूचा संग करा आणि या जीवनाचा आनंद घ्या. पुन्हा शब्द झालेली शिवा ज्ञानोबरांच्या चरणी तुकोबरांच्या चरणी माझ्या जन्म देणाऱ्या आईवडिलांच्या चरणी तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक. जर बोलण्याच्या ओघमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल ना मायबाप लेकराच्या अंतकरणानं माफ करा. कराल ना? लय चुकला असेल तर ज्याला 5 असतील त्यानं मला 6 म्हणून माफ करा. आजूका चुकला असेल ज्याला 2 असेल त्यानं, ज्याला 1 असेल त्यानं, ज्याला कोणी नसेल त्यांना दत्तक घ्या आपल्याला.